नमस्कार मित्रांनो आयु घरगुती उपचार या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आयुष्यभर पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही फक्त ही गोळी तुम्ही या गोळीचं सेवन फक्त तीन दिवस का करा पा बऱ्याच व्यक्तींना आल्सर छातीत व गळ्यात जळजळ होणे वारंवार पाणी पिण्याची इच्छा होणे म्हणजेच दहान लागणे चक्कर येणे मळमळणे अशक्तपणा जाणवणे थकवा येणे सकाळी उठल्याबरोबर उलटीसारखे होणे डोकेदुखी अपचन होणे सकाळी कोटा व्यवस्थितपणे साप न होणे यामुळे पोटात वारंवार गॅस होणे पोट व्यवस्थितपणे साप न झाल्यामुळे उद्भवणारे म्हणजे बद्धकोष्ठता पित्त मूळव्यात तर तसेच सांदेदुखी गुडगेदुष्की अशा सर्वच आजारावरती मित्रांनो ही जी गोळी पाहत आहात तर या गोळीचं सेवन फक्त तुम्हाला तीन दिवस करायचं आहे तीन दिवसामध्येच वरील सर्व आजार कायमस्वरूपी निघून जाणार आहेत तर मित्रांनो ही कशापासून गोळी तयार केलेली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हो शेवटपर्यंत पहा आणि मी सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडत असेल तर कृपया एक लाईक करत चला चला तर मित्रांनो कृतीला सुरुवात करूया तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक लागणार आहे हे फळ पायाला बाळ हिरडा म्हणतात हिरड्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात पा बाळ हिरडा सुरवाळी हिरडा तर या ठिकाणी आपल्याला बाळ हिरडा घ्यायचा आहे पा यामध्ये आंबट गोड कडू तिखट तुरट हे पाच रस आहेत गोड तिखट तुरट रसामुळे पित्त कमी होतं कडू तिखट तुरटमुळे कफ कमी होतो आणि गोड आणि आंबट याच्यामुळे तुमची जी वात असेल म्हणजेच वाताच्या समस्या म्हणजेच गुडघेदुखी सांधेदुखी कंबरदुखी असेल हे कायमस्वरूपी कमी होण्यासाठी मदत होते शरीरात ज्या ज्या ठिकाणी मलाची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी या गुणांच्या औषधाचा प्रभाव होत असतो तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हे जे बाळ हिरडं आहे या ठिकाणी आपल्याला बाळ हिरड्याची पावडर तयार करून घ्यायची आहेस पाहू शकता या ठिकाणी मी बाळ हिरड्याची पावडर तयार केलेली आहे दुसरा जो महत्त्वाचा घटक लागणार आहे मित्रांनो मनुका पा मनुका सहजपणे आपल्याला उपलब्ध होतात आप या ठिकाणी आपल्याला याच्या पिवळ्या मनुका दिसत या आहे याच मनुकाचा वापर करायचा आहे जर उपलब्ध असतील तर काळ्या देखील तुम्ही वापरू शकता तर यामध्ये तुमची पचनक्षमता वाढते पोट व्यवस्थितपणे साफ होते त्याचप्रमाणे इन्स्टंट एनर्जीचा स्रोत म्हणून मनुकेला ओळखले जातं पा अशक्तपणा थकवा कमजोरी या समस्या कमी होण्यासाठी देखील मनुका खूपच मोलाचं कार्य असतात तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः ज्या मनुका घ्यायच्या आहेत दोन चमच्यामध्ये जेवढ्या मनुका बसतील तेवढेच आपल्याला मनुका या ठिकाणी घ्यायच्या आहेत तर साधारणतः दोन चमच्यामध्ये आपल्याला वीस ग्राम मनुका या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक लागणार आहे पा साखरेचं स्फटिक रूप म्हणजे खडीसाखर पा खडीसाखर खोकला कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी यशबी कमी झाला असेल हातापायाला जळजळ होणे डोळ्यासाठी चांगली असते घशातील खवखवा आणि तुमची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढवण्यासाठी खडीसाखर देखील खूप मोलाचं काम करत असते तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः एक सुप अर्ध्या सुपारीच्या खांडा एवढा खडा घ्यायचा आहे म्हणजेच दहा ग्रॅम आपल्याला खडीसाखर चा या ठिकाणी वापर करायचा आहे तर मित्रांनो पाहू शकता वीस ग्रॅम म्हणजे दोन चमचे आपल्याला मनुका घ्यायचे आहेत कोणते मनुका असुद्या काळ्या घ्या किंवा जर तुमच्याकडे मी दाखवत आहे ह्या जरी मनुका उपलब्ध असतील तर या मनुक्याचा वापर करायचा आहे दहा ग्रॅम खडीसाखर म्हणजेच अर्ध्या सुपारीच्या खांडा एवढा आपल्याला काय करायचं आहे खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा आहे सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपण घेणार आहोत ही जी पावडर तयार केलेली आहे मित्रांनो ही आहे बाळ हिरड्याची तर ही साधारणतः आपल्याला एक चमचा बर ही पावडर यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याच्याद्वारे आपल्याला याची एकजीव करून घ्यायचे म्हणजेच याचे मित्रांनो पाहू शकता की मी या ठिकाणी हे जी गोळी आहे ही गोळी तयार करत आहे या गोळीचं सेवन तुम्हाला दिवसभरामध्ये करू शकता पण सकाळी जर अनुष्यपोटी केलं तर ते खूपच लाभदायक ठरतं पण मित्रांनो ज्यांना पित्त आमलं पित्त अपचन पोट साफ न होणे त्याचप्रमाणे गॅस अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी जर रात्रीच्या जेवणानंतर या गुळीचं सेवन करायचं आणि पंधरा मिनटापर्यंत तुम्हाला काही खायचं नाही पंधरा मिनटानंतर तुम्हाला पाणी प्यायचं आहे सलग जर असा हा उपाय या गुळीचा तीन दिवस केला तर तुम्ही या सर्व समस्येपासून कायमस्वरूपी सुटका मिळू शकता तर मित्रांनो मी आशा करतो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद